महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मधील चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी प्राशन करून पाण्याचा सत्याग्रह करत चवदार तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले केले। सोमवारी 20 मार्चला पाण्याच्या या सत्याग्रहाचा 97वा वर्धापन दिन महाड मध्ये साजरा होतोय। चवदार तळे सत्याग्रहाच्या आठवणी ताजा करण्यासाठी आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभरातून आंबेडकरी अनुयायी महाडला येत असतात। या निमित्ताने चवदार तळावर रोषणाई करण्यात आली आहे। ठिकठिकाणी स्वागताचे फलक आणि कमानी उभारण्यात आल्या आहेत। पाण्याच्या सत्याग्रहाच्या या ऐतिहासिक घटनेची दखल घेत पोलीस दलामार्फत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी दिली जाणार आहे। तर याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी, पाहुयात। 20 मार्च 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अखिल मानव जातीसाठी हे पाणी खुले करण्यात आले। आपण आहोत आज महाडच्या चवदार तळ्यावर। आपण पाहू शकता याच पायऱ्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचं पाणी प्राशन करून संपूर्ण मानवजातीसाठी हा सत्याग्रह केला आणि उद्या 20 मार्च रोजी हा सत्याग्रह जो आहे तो आंबेडकर अनुयायी वेगळ्या पद्धतीने साजरा करतात आणि या दिवसानिमित्त पूर्ण महाड शहराला वेगळं रूप आले आहे। ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे। संपूर्ण चवदार तळ्याला रोषणाई देखील करण्यात आली आहे आणि हा दिवसाची नोंद जी आहे ती संपूर्ण जगाने घेतली आहे आणि उद्या हा दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आहे। हजारोच्या संख्येने आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येतात आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करतात आणि पुन्हा एकदा सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या होतात। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।